ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. वर्षा मंगलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. धोरणात्मक निर्णयासाठी आपण शिंदेंसोबत आल्याची प्रतिक्रिया वायकरांनी दिली आहे. रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र वायकरांच्या पोस्टरला काळं फासून त्यांचा निषेध केला. जोगेश्वरी मेघाड शाखेला लावण्यात आलेल्या बॅनरवर वायकरांच्या फोटोला काळं फासत या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सांगलीमध्ये ताकद वाढणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. मातोश्रीवर आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे आणि लोकसभेसाठी महाविकास आघाडी सांगलीची जागा ठाकरे पक्षाला सुटल्यास चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मवियामध्ये उत्तर पश्चिम मुंबईवरून वाद होण्याची चिन्ह आहेत. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी आहे. जागांवर अजूनही बोलणी सुरू असताना अजूनही जागा वाटप झालेले नसताना उमेदवार जाहीर करण्याची घाई का असा सवाल संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली. 2019 आपल्याला मंत्रिपद मिळायला हवं होतं मात्र तेव्हा आपल्यावर अन्याय झाला असं म्हणत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली. विक्रांत जाधव भाषण करत असताना भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाले. भास्कर जाधवांच्या मुलानं रामदास कदमांच्या मुलावर निशाणा साधला. योगेश कदम हे एकदाच निवडून आलेत. त्यांनी 6 निवडून आलेल्या भास्कर जाधवांवर काहीही बोलू नये असं विक्रांत जाधव यांनी म्हटलं आणि विक्रांत जाधवांच्या या संपूर्ण भाषणावेळी भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेले भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदे गटानं खुली ऑफर दिली आहे. भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घुसमट होत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, एकनाथ शिंदे त्यांना न्याय देतील असं आवाहन आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये शिंदे गटात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादीतील तिढा अजूनही सुटलेला नसताना राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांनी मात्र उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे. विद्यमान खासदार सुधीर तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं मुंडेंनी स्पष्ट केलंय. कोलाड इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आलेले होते. कुडाळमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक एका रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आले असता त्यांना स्थानिकांच्या तसंच भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. कुडाळ तालुक्यातल्या रांगणा तुळसली इथं रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आले होते आणि तेव्हा 8 तुम्हाला आत्ताच गाव आठवलं का असा सवाल करत स्थानिकांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी वैभव नाईकांना विरोध केला. मी जर अयोग्य मंत्री असेल तर त्यावेळी तुमची मूर्ख मंत्री म्हणून नेमणूक केली अशी टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री नाही तर अयोग्य मंत्री आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि त्यावर तानाजी सावंतांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. गडकरींचं तिकीट कापून मोदी नागपूर किंवा पुण्यामधून निवडणूक लढतील असा दावा राऊत यांनी केला. वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. लोकसभा उमेदवाराला निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला. या बैठकीला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप राज्यातील सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असताना आता शिर्डी लोकसभा मतदारसंघावर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दावा केला. शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाचे आहेत आणि ते मोदींच्या लोकप्रियतेमुळे दोन वेळा निवडून आले असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शिर्डीची जागा भाजपला मिळावी असा त्यांचा आग्रह आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मंत्री विश्वजित कदम यांना थेट मुहूर्त लावतो असं वक्तव्य केलेलं होतं. त्याचा खुलासा विश्वजित कदमांनी सांगलीमध्ये बोलताना केला. आपल्या आयुष्यात आतापर्यंत जन्म, लग्न आणि विधानसभा निवडणुकीत तीनच मुहूर्त आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारसंघामध्ये अफवा पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी टीका केली. स्वार्थासाठी कोणी आपला बाप आणि जात बदलून उमेदवारी मागत असेल तर ते चुकीचं आहे. महिला धोरण आल्यावर जात बदलणाऱ्या जानकरांनी साडी घालून येऊन उमेदवारीची मागणी केली तर अवघड होईल असा टोला त्यांनी लगावला. अकोला शहरामध्ये महाविकास आघाडीला नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले. मविया जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे तर 2 ते 27 फेब्रुवारीपर्यंतच्या अंतर्गत चर्चांपासून वंचितला का दूर ठेवण्यात आलं असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. यासोबतच अकोल्यामधून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीला मवियानं पाठिंबा न दिल्यानं चर्चांना उधाण आलं. हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर यांनी बॅनर लावले होते. मात्र या बॅनरवर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा फोटो लावण्यात आलेला नाही त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले. राजकीय द्वेषातून ईडीनं कारवाई केली. बारामतीमध्ये अॅग्रोमध्ये कोणताही काळा पैसा नाही. हा पैसा कष्टाचा आणि घामाचा आहे. जरंडेश्वर कारखान्याला दिलेली नोटीस कॉपी करून दिली असा आरोप त्यांनी केला. आपल्याला जेलमध्ये टाकलं तरी लढा सुरूच राहील असा इशारा त्यांनी भाजपला दिला. पुण्यामधल्या इंदापूर तालुक्यातल्या कळमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. भरणेंनी विकासकामांना भरघोस निधी दिला त्यामुळे गावात तब्बल 102 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलेल्या भरणेंचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. बुडत्याचे पाय डोहाकडे असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय. फडणवीसांमुळेच मोदींचा करेक्ट कार्यक्रम होईल असं जरांगे म्हणालेत. मनोज जरांगे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरू आहे त्यामुळे संतप्त झालेल्या जरांगेंनी फडणवीसांना इशारा दिलाय. अमरावतीमध्ये आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालाय. संघर्ष समिती अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विकास महात्म्यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज अधिवेशनाचं आयोजन केलं. यामध्ये धनगरांच्या आरक्षणाची एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करा तसंच केंद्र सरकारनं समाजासाठी 1000 कोटींची योजना आखलेली होती त्याची अंमलबजावणी करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आणि याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कक्षात मुद्देमाल कक्ष, रेकॉर्ड कक्ष, ई पेरवी कक्ष स्थापन करण्यात आलाय. त्यामुळे न्यायालयामध्ये सादर करण्यात येणारे पुरावे सुस्थितीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. महाबळेश्वर पाचगणी भागातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनानं हातोडा चालवला. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशानुसार पाचगणी गुरेघरमधील भले मोठे अनधिकृत बंगले थेट जेसीबीनं जमीनदोस्त केले. मुंबईतल्या कुर्ल्याला साकी नाक्याशी जोडणाऱ्या काजूपाडा रोडचा कायापालट झालाय. आमदार दिलीप लांडेंच्या संकल्पनेतून मुंबई मनपा आणि राज्य सरकारमार्फत या रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलण्यात आला. रस्त्यांचं रुंदीकरण, रस्त्यांवर आकर्षक दिवे, रंगीबेरंगी एलईडीची रोषणाई करण्यात आली आहे. बीडच्या गेवराईमध्ये नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. याचं उद्घाटन मराठा आंदोलक जरांगेंच्या हस्ते झालं. यामध्ये जिल्ह्यातील 3000 युवकांनी नोंदणी करत वेगवेगळ्या कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या. त्यांना लगेचच ऑफर लेटर्सही देण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 721 नवीन शिक्षक उपलब्ध झाले. समुपदेशनाद्वारे शाळांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 532 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक कमतरतेचा प्रश्न काही अंशी कमी होणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडल्याचा दावा जिल्हा परिषदेनं केला. अकोल्यामध्ये 15 वर्षाच्या शाळकरी विद्यार्थ्यांना टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
अल्तमेश बेग असं आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाळेतील दोन शिक्षक सतत त्याला मारहाण करायचे आणि मानसिक त्रास द्यायचे आणि या त्रासाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतल्याचा आरोप पालकांनी केलाय. पुण्याच्या वाघोलीमध्ये दगडखाण कष्टकरी महिलांसाठी संतुलन महिला परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी कर्तृत्ववान महिलांना गौरवण्यात आलं होतं. परिषदेमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. गोंदिया जिल्ह्यातल्या बिरसीमध्ये SRPF ग्रुपच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सायकलिंग रॅलीचं आयोजन केलं. यामध्ये संडे ग्रुप सहभागी झाला. त्याचप्रमाणे SRPF मधले अधिकारी, पोलीस, शिपाई, खेळाडूंनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यावेळी लोकांना सायकल चलाव, पर्यावरण बचाव, सायकल चलाव, सेहत बनाव असा संदेश दिला. बदलापूरमध्ये 4 नवीन जलकुंभांचं भूमिपूजन करण्यात आलं. शहरातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं कात्रप, शिरगाव, मांजर्ली आणि माणकवली या भागामध्ये नव्या जलकुंभांची उभारणी करण्यात आली. यामध्ये 71 लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या रेठरे धरण बैलगाडी शर्यत पार पडली. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं या भव्य स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. पुण्याचा बकासूर आणि साताऱ्याचा रायफल या बैलगाडीनं प्रथम क्रमांक मिळवला. पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर महिनाभर बंद राहण्याची शक्यता आहे. गाभाऱ्यातल्या ग्रॅनाईट काढण्याच्या कामामुळे दर्शन बंद होण्याची शक्यता आहे. 12 मार्चला मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंदिर महिनाभर बंद ठेवण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. सध्या विठ्ठलाच्या मंदिराला पुरातन रूप देण्याचं काम सुरू आहे. कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये 30 घरफोडींचे गुन्हे दाखल झालेत आणि आरोपी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरायचा आणि परिवाराच्या मदतीनं विक्री करायचा. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. महाबळेश्वर पाचगणी भागातल्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनानं हातोडा चालवला. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशानुसार पाचगणी गुरेघरमधली भली मोठी अनधिकृत बंगले ते JCB नं जमीनदोस्त केल्या.